So let us start with the session. Yes. Speed of electron, it is given to you. Yes, speed of electron. काय दिलाय का नाही? Speed of electron दिलेलं नाहीये, पण आपल्याला अज्यूम करावं लागेल एक डाटा. Speed of electron is equal to, हाँ, काय लिहिणार speed of electron? बघा V suffix E, ठीक आहे, ही स्पीड आहे कशाची? इलेक्ट्रॉनची, स्मॉल ई वर. देन सिमिलरली स्पीड ऑफ प्रोटॉन, स्पीड ऑफ प्रोटॉन इथे काय येणार? फक्त प्रोटॉन. स्पीड ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू, यस, व्ही सफिक्स पी, म्हणजे स्पीड ऑफ प्रोटॉन. दोघांची स्पीड काय? सेम आहे म्हटलं. आणखी काय आहे का इथं तुम्हाला? आता इथे सगळ्या गोष्टी आपल्याला कन्सिडर कराव्या लागतील, बरोबर आहे? म्हणजे त्याचे सिम्बॉल्स आपल्याला घ्यावे लागतील. जसं घ्यावं लागेल मास ऑफ इलेक्ट्रॉन, मास ऑफ इलेक्ट्रॉन, राईट ऑन मास ऑफ इलेक्ट्रॉन. काय घेणार तुम्ही? मास ऑफ इलेक्ट्रॉन एम सफिक्स ई, ठीक आहे. सिमिलरली मास ऑफ प्रोटॉन काय घेणार? मास ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू एम सफिक्स पी, कारण हे डिनोटेशन लागणार आहेत ना आपल्याला सगळे, ओके. देन इथे तुम्हाला एनर्जी पण दिलेली आहे ना, त्यानं मग एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन आणि एनर्जी ऑफ प्रोटॉन ते पण घ्यावं लागेल. एनर्जी, राईट डाऊन, एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन, एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन किती आहे? एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन ला आपण डिनोट करू ई सफिक्स ई नी, ठीक आहे. एनर्जी ऑफ प्रोटॉन काय असणार? मग ई सफिक्स पी, ठीक आहे. ई सफिक्स पी एनर्जी ऑफ प्रोटॉन, प्रोटॉन साठीची एनर्जी किती आहे? ई सफिक्स पी, ठीक आहे. आणखी काय दिलेलं आहे का तुम्हाला? मास झालेला आहे, वेलॉसिटी झालेली आहे, एनर्जी झालेला आहे, मोमेंटम म्हणजे वेलॉसिटी झालेलं आहे, ठीक आहे. हे सगळे पॅरामीटर्स आपण केलेत कन्सिडर. नेक्स्ट आपण वन बाय वन बाय वन फाइंड आउट कम्पेअर करायचं. याच्यामध्ये आपल्याला कम्पेअर करा म्हटलंय त्यांनी, की विच ऑफ द, म्हणजे इलेक्ट्रॉनची वेवलेंथ जास्त असणार की प्रोटॉनची वेवलेंथ जास्त असणार. तर वेगवेगळ्या केसेस दिल्या त्यांनी, पहिल्यांदा सेम स्पीड साठी, सेम एनर्जी साठी आणि सेम मोमेंटम साठी, तीन डिफरंट केसेस साठी. चला पहिल्या केस साठी आपण फाइंड आउट करूया. पहिली केस आहे सेम स्पीडची, ठीक आहे. डायरेक्टली आता इथे सोल्युशन लिहा, सोल्युशन मध्ये, हा, फॉर फर्स्ट केस, फॉर फर्स्ट केस, म्हणजे फॉर फर्स्ट, दॅट इज सेम स्पीड, सेम स्पीड, दोघांची स्पीड काय बेटा? सेम. फर्स्ट आपण काय अज्यूम करणार आहे की दोघांची स्पीड काय? सेम. जर दोघांची स्पीड सारखी असेल तर कोणाची वेवलेंथ जास्त असणार आणि कोणाची वेवलेंथ कमी असणार याबद्दल आता डिस्कस करायचं आहे. चला, ठीक आहे, सेम स्पीड. चला आता या फॉर्म्युला याच्यासाठी आपल्याला एक पार्टीशन टाकावं लागेल. चला पार्टीशन रेड कलरचं पार्टीशन टाकून देऊ, ठीक आहे, ओके, नेक्स्ट, डन. टेक द कलर, अनादर कलर विल टेक इट, ओके ना. चला कम्पेअर करायचं, वेवलेंथ कम्पेअर करायची आहे प्रत्येक केसमध्ये. आता इथे जिथे स्पीड कुठे येणार? मोमेंटमच्या फॉर्म्युल्यामध्ये स्पीड येणार, बरोबर. तर बघा आपल्याला कम्पेअर करूया, कुठलं कम्पेअर करणार? बघा, फर्स्ट लॅमडा ई, म्हणजे वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन डिवायडेड बाय वेवलेंथ ऑफ प्रोटॉन. लॅमडा ई बाय लॅमडा पी इज इक्वल टू काय मला सांगा? आता हे कम्पेअर करायचं ना, तर रेशोच्या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. सो लॅमडा ई किती असतो तुमचा? म्हणजे वेवलेंथ. डिबॉर्गलीज वेवलेंथचा फॉर्म्युला काय? एच बाय पी, एच बाय पी, एच बाय पी, क्लिअर. दॅट इज मुवमेंट. पी काय? लिनियर मुवमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन. इथे काय? एच बाय पी, बरोबर. इथे काय? पी काय? लिनियर मुवमेंटम ऑफ, इथे घ्यावं लागेल प्रोटॉन. सगळ्या व्हॅल्यू पुट करायचे आहेत फक्त आता इथे. चला काय येणार? एच बाय पी ई, म्हणजे मुवमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन इन टू काय येणार बेटा इथे? पी पी डिवायडेड बाय एच, ओके, पी पी डिवायडेड बाय एच. काय नाही, रेशो घेतलेला आहे, लॅमडा इज इक्वल टू एच बाय पी, फक्त मोमेंटमचा फॉर्म्युला पुट केलेला आहे. पी ई सफिक्स मोमेंटम लिहिलेला आहे फक्त. एच पी ई काय? मास इन टू वेलॉसिटी, बट वेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन आणि वेलॉसिटी ऑफ, मास ऑफ इलेक्ट्रॉन अँड वेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन, इथे काय येणार? मास ऑफ प्रोटॉन इन टू वेलॉसिटी ऑफ प्रोटॉन, वेलॉसिटी ऑफ प्रोटॉन डिवायडेड बाय एच, एच एच गेट कॅन्सल. सो काय राहणार? मास ऑफ प्रोटॉन इन टू वेलॉसिटी ऑफ प्रोटॉन डिवायडेड बाय मास ऑफ इलेक्ट्रॉन
डिवाइडेड बाय वेलोसिटी ऑफ इलेक्ट्रॉन बराबर। फर्स्ट केस मध्ये जर तुम्हाला लैम्डा ई आणि लैम्डा पी कंपेयर करायचं असेल तर रिलेशन काय आले बघा, हाय रिलेशन यूज करायचे। आता इथे मला सांगा काय सेम आहे, त्यांनी सांगितलं वेलोसिटी सेम आहे ना, म्हणजे काय येणार बेटा वेलोसिटी सेम आहे तर वीपी आणि वी काय येणार कॅन्सल होणार बरोबर, म्हणजे काय उरणार इथे फक्त एमपी बाय एमई, या दोघांचं कंपॅरिझन करायचं आहे। करू इरेज, करू का इरेज, चला आता मास ऑफ इलेक्ट्रॉन मास ऑफ प्रोटॉन सर माहिती नाहीये बरोबर, माहिती करून घ्यावं लागेल। चला फॉर सेम स्पीड साठी फर्स्ट केस साठी चालू आहे कंपेरिजन करणं। चला काय आलाय लॅम्बडा ई बाय लॅम्बडा पी इज इक्वल टू मास ऑफ प्रोटॉन डिवाइडेड बाय मास ऑफ इलेक्ट्रॉन। क्लियर सर, मास ऑफ प्रोटॉन आणि मास ऑफ इलेक्ट्रॉन माहिती नाहीये तर नोट डाऊन करून ठेवा। करताय नोट डाऊन, करताय नोट डाऊन, लिया मास ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू m सफिक्स e इज इक्वल टू 9.1 इंटू 10^-31 केलंय मास ऑफ इलेक्ट्रॉन लिहिलंय का 9.1 × 10^-31 केजी। नेक्स्ट तुमचं आहे मास ऑफ प्रोटॉन, माहिती नसेल तर पाठ करून ठेवा ठीक आहे। आता आपण 11-12 ला आहे पाठ कर, काही गोष्टी या लर्न कराव्याच लागतील। मास ऑफ प्रोटॉन 1.67 ठीक आहे, त्याच्या पुढच्या टर्म्स लिहित नाही मी, त्याची गरज नाही। 10^-27 -27 आहे बेटा लक्षात ठेवायचं, केजी 1.67 × 10^-27 केजी। चला करताय का, मला सांगा कोणाचं मास जास्त आहे बेटा, प्रोटॉनचं की इलेक्ट्रॉनचं, सांगा बरं कोण हुशार आहे तर। इथे कोणाचं मास जास्त आहे, वा 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 वा, अरे बेटा 10^-27 हा 10^-31 कोणाचं मास जास्त आहे बेटा, प्रोटॉनचं मास जास्त आहे, कोणापेक्षा बेटा इलेक्ट्रॉन पेक्षा। वा 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 धन्य तुमची 8-9 स्टँड, आता तर खूप असे पास झालेले आहेत, त्यांचं काय कल्याण होणार जस्ट पास आउट बॅच, यांना तर बेरीज वजाबाकी मल्टिप्लिकेशन शिकावं लागणार अशी गोष्ट आहे। सो लॅम्बडा ई बाय लॅम्बडा पी, चला कॅल्क्युलेट करा, पुट करा व्हॅल्यू सगळ्या, मास ऑफ प्रोटॉन पुट करा 1.67 × 10^-27 डिवाइडेड बाय लॅम्बडा, डिवाइडेड बाय काय मास ऑफ इलेक्ट्रॉन, मास ऑफ इलेक्ट्रॉन 9.1 × 10^-31 -31 छोटा बेटा, -27 कमी छोटा, एवढंही समजत नाही तुम्हाला, धन्य तुमची ठीक आहे। लेट अस फाइंड आउट द ऍक्च्युअल व्हॅल्यूज नाव फ्रॉम दी युझिंग द लॉग टेबल ऑर बाय युझिंग द सिम्पल कॅल्क्युलेशन, यू कॅन डू इट, यू कॅन डू इट। काय करणार, चला कॅल्क्युलेशन करा, कॅल्क्युलेशन करता येतं, कॅल्क्युलेट करता येतं का, नाही करता येत, बघा 1.67 डिवायडेड बाय 9.1 लॉग टेबल यूज करा ना, कशासाठी काय झोपून नाही ठेवलाय तो 10^-27 इंटू इकडे काय येणार बेटा 10^-31 वरती जाणार ना, आता +31 होणार, कितीचा डिफरन्स आहे 4 चा, सो इंटू 10^-4 क्लिअर, अरे 4 येणार ना 27 - 31 आणि कॅल्क्युलेशन करा, करताय कॅल्क्युलेशन करणार का लॉक टेबलनी करायचं, काय काय येणार सांगा मला, लॉक टेबलनी जर केलंय तुम्हाला, ओके लॉक टेबलनी जर केलं तर तुम्हाला करता येईल ना, कसं करता येईल, कसं करायचं अँटी लॉग ऑफ सांगतोय मी, कसं करायचं अँटी लॉग ऑफ बघा इथे लिहत नाही पण सांगतो ओरली, अँटी लॉग ऑफ
लॉग ऑफ 1.67 माइनस लॉग ऑफ 9.1 जे काही येणार ते तुमचा आंसर येणार, बरोबर आहे. जर आपण कॅल्क्युलेशन केले तर हे तुम्हाला किती भेटतं बघा, 1.67 करून बघायचं. आता ऍक्च्युअली स्टँडर्ड व्हॅल्यू आहे एटम मॉलिक्युल्स इथल्यामध्ये, आपण जेव्हा मास ऑफ इलेक्ट्रॉन आणि मास ऑफ प्रोटॉन कम्पेअर करतो ते डायरेक्टली नीट आणि जेडब्ल्यू साठी लक्षात ठेवायचं असतात. ओके, ही व्हॅल्यू किती येतं बेटा, ही व्हॅल्यू लक्षात ठेवा किती येतो, 1.67 डिवायडेड बाय 9.1 जर केले तर ही व्हॅल्यू भेटणार तुम्हाला 0.1835. ठीक आहे, मास 10^4 याचं कॅल्क्युलेशन एवढं आलं नाही, त्या लॉग टेबलनी यूज करू शकता. सो डेसिमल 4 डेसिमल आय पुट करा, 1, 2, 3, 4, तो कुठे येणार डेसिमल 1835 संपला विषय, 0.0. क्लिअर झाला हे कशाचा आन्सर आहे बेटा, 1835.0 हे रेशिओ आहे तुमचा लॅमडा ई बाय लॅमडा पी. ठीक आहे, आता तरी सांगा मला की कुठली वेवलेंथ मोठी असणार, कुठली वेवलेंथ छोटी असणार. अरे धन्य, कसे रे तुम्ही, करू इरेज, करू का इकडले इरेज. आता तरी सांगा कुठली वेवलेंथ मोठी आहे तर. सांगा ना. अरे देवा, कमाल आहे तुमची तर. लॅमडा ई इज इक्वल टू लॅमडा पी इंटू 1835 नाही आहे का हे, बरोबर आहे. म्हणजे वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन हे प्रोटॉनच्या वेवलेंथ पेक्षा कितीनी जास्त आहे बेटा, 1835 नी जास्त आहे ना. म्हणजे इथे लिहू शकता ना तुम्ही लॅमडा ई इज ग्रेटर दॅन लॅमडा पी, झालं कम्पेरिझन. तुम्हाला कम्पेअर करा म्हटलंय ना त्यांनी, बरोबर आहे. आणि असंही लक्षात ठेवा, या समृद्धी करेक्ट इलेक्ट्रॉन साठी काय बेटा जास्त वेवलेंथ येणार, असंही लक्षात ठेवा. लॉजिकली ज्याचा मास छोटा ना बेटा त्याचा वेवलेंथ जास्त असणार, ज्याचा मास छोटा त्याची वेवलेंथ जास्त, ज्याचा मास जास्त त्याची वेवलेंथ कमी. ठीक आहे, मागे एक्झाम्पल दिलं होतं मधुसरण फळाला काही वेलॉसिटीनी मॅटर मोठा आहे, बरोबर आहे, तर त्याची वेवलेंथ खूप छोटी असणार कारण मास मोठा आहे, इलेक्ट्रॉन एक छोटस पार्टिकल आहे, त्याची वेवलेंथ जास्त असतं मॅटरची. डी बॉर्गलीजनी प्रूफ पण केलं होतं, हा पहिल्या केस साठी प्रूफ केला, बाकीच्या साठी एकदम सिम्पल होणार बघा. फक्त पहिल्यासाठी एवढं कॅल्क्युलेशन करायचं काम पडलं. बघा आता सेकंड केस करू इरेज डायरेक्ट. सेकंड केस, सेकंड केस मध्ये काय दिले तुम्हाला, सेकंड केस, यस सेकंड केस मध्ये काय कम्पेअर करा म्हटलंय, नाही कशासाठी, फॉर सेम एनर्जी, दोघांकडे सेम एनर्जी आहे, म्हणजे एनर्जी ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू एनर्जी ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन, बरोबर आहे, प्रोटॉन इज इक्वल टू एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन. ठीक आहे, तर हे कम्पॅरिझन करायचंय तुम्हाला, या कम्पॅरिझन वरनं तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे की कोणाची वेवलेंथ जास्त आहे, कोणाची वेवलेंथ कमी आहे, फॉर हॅव्हिंग द सेम एनर्जी. ठीक आहे, आता एनर्जी साठी तुम्हाला फॉर्म्युला पुट करावा लागेल, कोणता फॉर्म्युला युज करणार, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला, इथे पण कॅल्क्युलेशन करावं लागेल तुम्हाला. चला परत एकदा, लॅमडा ई बाय लॅमडा पी इज इक्वल टू, बघा लॅमडा ईचा फॉर्म्युला काय, आता लॅमडा जो वेवलेंथ जे आहे कशाच्या फॉर्म मध्ये लिहायचं, एनर्जीच्या, एनर्जीच्या फॉर्म्युला मध्ये काय, ट्वाइस एम ई, माहिती आहे की नाही, अरे आताच झालं ना. फक्त इथे काय येणार, मास ऑफ इलेक्ट्रॉन येणार, इथे पण काय येणार, एच बाय अंडर रूट ऑफ ट्वाइस. एनर्जीच्या टर्म्स मध्ये वेवलेंथ कशी दिली जातं, अंडर रूट ऑफ ट्वाइस एम ई दिलं जातं ना. सो ट्वाइस एम सफिक्स पी इंटू ई, चला याला सॉल्व करा बेटा, याला सॉल्व केलं तर काय होणार, लॅमडा ई डिवायडेड बाय लॅमडा पी इज इक्वल टू. ओके, हँडरायटिंग तुमची फक्त काही दिवस पुढच्या आठवड्यापर्यंत, नंतर आपल्याकडे नोटपॅड येणार, नोटपॅडवर आणखी स्मूथ होणार स्टाईलस मध्ये. ओके, सो लॅमडा ई बाय लॅमडा पी इज इक्वल टू, लॅमडा ई बाय लॅमडा पी इज इक्वल टू एच बाय हा अंडर रूट ऑफ ट्वाइस एम सफिक्स ई कॅपिटल ई इन टू काय येणार, एच डिवाइडला जाणार अंडर रूट ऑफ ट्वाइस एम सफिक्स पी इन टू ई. ठीक आहे, काय काय कॅन्सल होणार, एच एच गेट कॅन्सल. ठीक आहे, बघा काय काय कॅन्सल होणार, दोघांकडे सेम एनर्जी म्हटलंय, इथे एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन, एनर्जी ऑफ प्रोटॉन, एनर्जी ऑफ ही होती तुमची इलेक्ट्रॉन ना, बरोबर, आणि ही आहे तुमची प्रोटॉनची एनर्जी.
काय काय रूट टू एम ई कॅन्सल, रूट टू अरे नाही हे कॅन्सल नाही होणार बरोबर, दोघांचं मास सेम आहे बरोबर, फक्त इथे काय येणार एनर्जी फक्त ही कॅन्सल होणार कारण इथे सेम म्हटलाय म्हणून. इथे राहिलं काय बेटा, राहिलं काय काय राहिलं, रूट टू, रूट टू टू कॅन्सल होणार म्हणजे काय राहिलं अंडर रूट ऑफ मास ऑफ प्रोटॉन बाय मास ऑफ इलेक्ट्रॉन. आता जस्ट तुम्ही कॅल्क्युलेट केलंय बेटा रेशो, केलाय ना कॅल्क्युलेट रेशो किती येतं मास ऑफ प्रोटॉन बाय मास ऑफ इलेक्ट्रॉनचा रेशो किती आला आठवतंय का, किती आला तर सांगा मला किती आला होता रेशो. अरे रेशो किती आला 1.836 च्या जवळपास आला ना, 1.8 रेशो किती आला बघू द्या, 1.835.0 म्हणजे 1.835 क्लिअर, 0.0 ची गरज नाही ना, 1.835 क्लिअर डिवाइडेड बाय 1 हा रेशो आला ना तुझा मास ऑफ इलेक्ट्रॉन बाय मास ऑफ प्रोटॉन. बस आता रूट ऑफ अंडर रूट ऑफ 1.835 कॅल्क्युलेट करायचं आहे. कशाने कॅल्क्युलेट करणार, अगेन बाय युझिंग द लॉग टेबल. एवढा मोठा स्क्वेअर रूट कशा प्रकारे फाइंड आउट करणार सर, तर हा फाइंड आउट केला जातो लॉग टेबलनी. लॉग टेबल असेल तर त्यावर फाइंड आउट करायचं, याचा मी मेथड तुम्हाला सांगेल आता कशा प्रकारे फाइंड आउट केला जातो तो. ओके सो अंडर रूट फाइंड आउट करून या बघा, याचा जो अंडर स्क्वेअर रूट येतो बाय युझिंग लॉग टेबल, युझिंग लॉग टेबल इट इज इक्वल टू 42.85 ओके. वी विल टेक वन मोर सेशन, त्यावेळेला तुम्हाला एम ई लॉग टेबल जर तुम्हाला सांगितलेलं आहे स्क्वेअर रूट कसं एकदम सिम्पल आहे, पण आता ते यार वेळ न घालवता हा येतो तुमचा लॅमडा आपला किती येतो, लॅमडा ई बाय लॅमडा पी इज इक्वल टू 42.85 याचा स्क्वेअर. ठीक आहे लॉग टेबलनी कॅल्क्युलेट करता येतो, आय विल कंडक्ट वन सेशन फॉर दिस कॅल्क्युलेशन. ओके हाऊ टू फाइंड आउट द स्क्वेअर रूट, स्क्वेअर रूट कशा प्रकारे फाइंड आउट केले जातात सिम्पल आहे एकदम सिम्पल 42.85. मला सांगा कुठली वेवलेंथ जास्त आहे बेटा, कुठली वेवलेंथ जास्त आहे आता सांगा, डेफिनेटली मास कुठला वेवलेंथ जास्त असणार, वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन इट इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ द प्रोटॉन फॉर सेकंड केस ऑल्सो. नाव थर्ड केस, थर्ड केस मध्ये काय आहे सेम मोमेंटम, दोघांचा मोमेंटम सेम आहे बघा, थर्ड केस, थर्ड केस मोमेंटम सेम आहे म्हणजे मोमेंटम म्हणजे पी बरोबर, मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू मोमेंटम ऑफ प्रोटॉन. तो लॅम्बडाचा फॉर्म्युला लॅम्बडा ई बाय लॅम्बडा पी इज इक्वल टू वेव्हलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन डिवाइडेड बाय वेव्हलेंथ ऑफ प्रोटॉन इज इक्वल लॅम्बडा इज इक्वल टू एच बाय पी ई, एच बाय पी पी. ठीक आहे सो एच बाय पी ई इन टू काय येणार बेटा पी पी डिवाइडेड बाय एच, एच एट गेट कॅन्सल. मला सांगा पी आणि पी ची व्हॅल्यू सेम आहे म्हणजे हे पण कॅन्सलच होणार ना, आणि किती राहिला बेटा 1. म्हणजे जर मोमेंटम सेम असेल तर दोघांची वेवलेंथ काय असणार बेटा सेम असणार ना, इज इक्वल टू 1 आहे, याला काय लिहू शकता क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर लॅम्बडा इज इक्वल टू लॅम्बडा पी, इज इक्वल टू लॅम्बडा पी म्हणजे दोघांची वेवलेंथ काय बेटा सेम. थर्ड केस साठी इथे तुमचे हा न्यूमेरिकल पण संपलेला आहे.